मजबूर ना हूँ त्या तो मेरा तो क्या माझे आठवण येत नाही मी स्वतःला हूँ बघते हॅलो हा श्याम कुठे रे तू तुला काय माझी आठवण वगैरे येते का नाही आज किती दिवस झाले 8 दिवस होऊन गेले आपण भेटलो नाही एकमेकांना बघितलं नाहीये कुठे तू आता घराजवळ आलाय अरे मग ये ना आपण भेटूया ना अरे परत तसं नको जाऊ प्लीज अरे तू इतकं नाटकात काम केलेले तू वेषांतर करून ये ना तू आता काही कर मला भेटायचंय तू जर आला नाही ना तर मी असं समजेल की तुझं माझ्या राजीवत प्रेम नाही आहे अरे मला तुझी एक झलक बघायची रे प्लीज ये तू प्लीज काही कर वेषांतर कर पण ये तू आता एवढं नाटकात काम केलेली आहेत ना दाखव चल ठेवते मी वाट बघते ये लवकर मी घराच्या बाहेरच उभी आहे आत्ता घरात एवढं कोणी नाही आहे ये तू प्लीज ये भेटूया आपण गावात तर 4-5 मुलं गेली काजल ए काजल काय ग चंचल अगं तुला काही माहिती आहे का काय झालं मी तुला माहितीच नाही हा म्हणजे माहिती म्हणजे काय नेमकं कोणतं कारण सांगते गावामध्ये टोळी आली मुलांना घेऊन जातात 4-5 मुलं गेले आपल्या गावातले आम्ही ऐकलं ते चालू आहे सगळीकडे चर्चा मग म्हणून तुला म्हणते आपण पण सावध व्हायला पाहिजे ना या गोष्टी हा ते तर आहे ग पण आता किती लक्ष ठेवणार आता पोरांना खेळायला नाही पोरं कुठे गेले तुझे हा तेच म्हणते पाठव नको बाई काही सांगता येत नाही आता एक काही झालं का नवीन मग तिथं किती बाया जमल्या माहितीये का तिथला एक मुलगा गेला परत 5-6 मुलं गेलेले आता दिवसापासून ऐकते का पोरं न्यायची तोडी फिरते काहीतरी नेत आहे आणि अजून कसे फिरत माहितीये का ते पूर्ण तोंडाला कपडा वगैरे बांधून नाहीच दे म्हणजे फक्त डोळे दिसतात त्यांचे काहीच नाही बाई भीतीचे बाई पोरांना बाहेर काढायचे आता शाळेत तर बांधवायलाच लागणार आहे धरून बसवायचे घरामध्ये कसं बसवायचं बरं घरामध्ये पोरं लहान आता लहान असले तर ती मोठी झाली त्यांना कळतं ना इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे सारखे ते म्हणत राहता खेळायला माझा तर जीव घाबरतोय पोरांना पाठवायचं की नाही शाळेमध्ये आता आणि घरात बी किती दिवस बसवायचं त्या पोरांना कुठे खेळायला बी जायचं म्हटलं तरी पण पोरांना पण बाई बाहेर जायची मुश्किल झालं ऐकलं त्या दिवशी तिथे पारावर पण म्हणे 2 पोरांना धरून नेलं तिकडं आणि हे नाही का चादरी वाले वगैरे ते सुद्धा तसेच आहे बरं का तुला माहिती नाही म्हणजे कोणाला येऊनच येऊन जायचं तेच ना तिकडेच बाहेर काढायला लागलं आपल्याला असं वाटतं ते विकायला आले पण ते नाही आपण किती लक्ष द्यायचं बरं तेच ना ते सगळं बघून जातात तिथं मुलं आहे की नाही नंतर मग त्यांची टीम येते माहिती का तुला म्हणून थोडं सावधच राहा बाई नाही बाई लक्ष दे तू पण लक्ष दे कारण आता मी पण 4-5 दिवसापासून तेच ऐकू राहिले दिवशी नेले 2-3 पोरं आता त्यांना आली का सांगते बाई आता बघू आता बाई ज्याचं पोरग जात असेल पण काय भरोसा नाही बाई ज्याचं पोरग जात असेल त्याला किती वाईट वाटत असेल आणि त्यांचं काय काय आणि म्हणते ते सगळं काय काय काढून घ्या त्या पोरांना पकडून बेशुद्ध करतात बेशुद्ध पडतात आपले पोरं काय खेळता कोणी काय तिला सांगून ठेवा लागेल कोणी काय देईल कोण काय देईल आणि घेतील त्या दुरुंडाला रुमाल बिमाल बांधून आपण कामांमध्ये आणि जाईल घेऊन मग उचलून मग तेच म्हणते मी तुला थोडं लक्षच दे बाई काय कोण दिसत नाही इकडे येताना कारण रस्ता बी बंद राहतो कधी अगं आपल्याला दिसत नाही आपले पोर कुठंच लगेच चालले जातात माहितीये का आपल्याला विचारत पण नाही आपले पोर गावचे लोक ओळख काही कळत नाही ना आणि आपले पोर घेऊन शहाणे नाही ना की लगेच हे करतील हा थोडं लक्ष दे बाई हा चल तेच सांगायला आले तुला बाहेरून जाऊन आली आता म्हटलं कामावर कामावर घेतली होती तेवढं तुझा आवाज ऐकला हा तेच म्हटलं तुला निरोप द्यावा म्हटलं चालेल लक्ष दे बाई पोरांना जाऊ नको देऊ नाही नाही आता लक्ष आवडचे गर्द दिसते पण तोंड बांधून घेतले बरं परत बघितलं तर लुच होऊन जाईल बांधून घेतले बरं धुळच कुठून नाही तू बघितलं दादा ओळखतो मला चांगली मार मिळेल मला दिसते दरवाजा इकडून बस साईडला थांब साईडला थांब बाहेर येतच नाही वहिनीचे ते बाई कोण हा माणूस केव्हाचा फिरतो इकडे चक्रा मारून राहिला दोन बिन बांधलेले त्याने तो बाई चंचल मला सांगत होती
एकाला माणूस नाही आलो आहे पोरं सोरानं लक्ष ठेवू दे बाई. नाही नाही यांना सांगू दे, कारण त्याचं दोन तीन चक्रा झाल्या. तो लांब गेला परत तिकडे खाली चालला काहीतरी. थांब यांनाच आवाज देते मी, जाते जाते यांना बोलवते. मी तसं चोईन इकडे गेली म्हणजे आता टेन्शन गेलं. मला बघितलंच पण काहीतरी लवकर बाहेर निघेल. त्याला आवाज देऊ काही कळतच नाही. व्हायला तर पाहिजे बघ, जेवढं झाल्या नाही गाडीवाला कधी येतं काय माहिती. थोडं नाही झालं त्याला आज मी विषय कॅरेट सांगा लागते. अहो ते तिकडून घराजवळ कोणतरी घाबर कोणीतरी माणूस आला तिकडं. कुठं? ते घराजवळ तिथे म्हणजे आले ना माणसं. इथे कितीच माणूस ना ते चोर धरणार नाही का? ते पोरं धरायला आले. ते पोर माणूस तोंड बांधले ते चोर पूर्ण घाबरते. काय आरामशीर बोल ना, आरामशीर सांग ना काय झालं काय ते व्यवस्थित सांग. अहो आता आपल्या घर जवळ एक माणूस केव्हाच चक्रा मारतोय. माणूस चक्र मारतोय? हा त्याचं तोंड बांधलेले सुको. आणि मला सकाळी चंचनी पण सांगितलं टाकायचं ना त्याच्यावर उचलून. तो असं तिकडं तिकडं पळत होता, नंतर खाली गेला पळून. तो असा खाली चालला होता आणि दोनदा तो दिसलाय मला. आम्ही काय सामान ठेवायला गेली तेव्हा तो दिसत होता. नाही अरे आपल्या घराकडेच चालला. मग तू काय पोरं नाही घरी? पोरं घरी पोरं धरणार असेल बरं का? मला चंचूर पण बोलले सकाळी घुसला 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 पगाराकडे पाहतोय. पोर धरला आला इथं तू? पोर धरला आला? पोर धरला आला? कोण आहे? काय विचारती कशाला? काय पाहत होता? काय पाहत होता? काय पाहत होता? पोर सांगते कोणी असं पकडलं? लाज वाटती तोंड तोंड पाहतो रे. पाहिलं सर वाटतो का? कोणी बी दाखवून राहिला म्हणून मार 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 सोड 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 मार. तू तू मार मार टोकर पाठी मार 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 कर मार 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 हन 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 कसं आला सांग लवकर. पोर धर तू. मी नाही चोरत आहे पोरं. नाही मग भेटेल 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 कोणले भेटेल जाऊ द्या आता. कसं मरत कसं मरत? माझी दे माझी दे माझी दे. पोलिसांना देऊ ना. तू मला पळाला पळाला तो आता काय माहिती. पहिले सांगायचं ना. मग आता मला काय वाटलं दोन घरामध्ये इथे चक्रा मारतो मी. असं जर पोरं जर आले असते घेऊन गेला असत. मग हा ना भाई कोण येईल काय नाही. आपण पोलिसांना सांगितलं पाहिजे होतं त्याला धरून ठेवायचं. तुम्ही त्याला तोंड दाखवलं नाही. त्याला धरलंच नाही तुम्ही धरून ठेवा. नाही नाही धरून गायला आता गेला सटकला तो एवढं मारून पण पळा. आला बिला परत. मग आला तर परत आता यायला तर नाही पाहिजे. चला आता लक्षात ठेवायला. नाही लक्ष ठेवा लागलं. कोण येईन काय भाई पोरायला येईन असं एकट्याला सोडून बरं का? आता नाही नाही अजिबात नाही. कोण आणि तर मग काय आपण राहू तिकडे काम करीत तिकडे त्या साईडला. मग जा तुम्ही करा. आता मी पोरांना घेते. तू लक्ष ठेवा आता. आता जर आला ना. नाही तसं येणार तर नाही आता. तो कुठे येईल भरपूर आणलाय तो. मला आवाज दे मग. हा 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 प्रेमातली आवडी लगेच मारेल बरं कुठं ते बसा काही. याला जीव बीव घेतला असत याला कस काय मारलं. तो पोरं पळवायची टोळी या अफवा यांना कसं कळत नाही. मला फुकट का मारलं चालायची उभी गेला असं तर फुकट पडलं. अरे अंग दुखते बाबा लय दुखते अंग. त्याला प्रेम नाही करायला पाहिजे. त्याला अरेंज मॅरेज केलं पडतं प्रेम भानगडत अवघड आहे साली. त्याला मी आम्ही चोर दिसतो काहीला कुठं. त्याला कुठं कुठं मारलंय जिथं मारायचं नाही तिथे मारले यार. त्याला कोणाच फोन आला होता. ओ नो याला गायत्री आता कशाला फोन करती. हॅलो
आवाजच नाही आवाजच नाही. एक मिनिट काय हॅलो. अरे श्याम म्हटलं तू कुठे नक्की कुठे का मी मला भेटायला तू येणार होता ना. अगं कुठे आता मला संपलं माझं सगळं. ओह नो काय संपलं तू येणार होता ना. तुझं प्रेमच नाही म्हणजे याचा अर्थ माझ्यावर हो ना. मला भेटायला नाही आला. तुझं आता प्रेम सिद्ध करायला मला जीवन द्यावं लागेल काहीतरी. फक्त जीव दिल्याशिवाय पर्याय नाही. आता जीव दिल्याशिवाय पर्याय नाही. माझा जीव गेला असताच माहिती का. अगं तू म्हणते ना प्रेम नाही. घरी कोण आलं होतं. कुठे गेली होती मरायला तवा. अरे मी ना मागच्या वावरात गेले होते. अरे घरी आलो होतो. तुझ्या दादा ना वहिनी ना का मारलं का. तुझा दादा पहिलवान आहे का. पहिलवान दादा आहे का. दादा पहिलवानच आहे. घरी आला होता. घरी आलो होतो. तुझ्या दादा वहिनी ना मला कुठे कुठे मारलं का माझ्या पायाला. माझं वगैरे जायचं आता. खूप मारलं खूप. आता काय सांगू तुला. कुठे इतकं मारलं ना. आता कुठे काय रस्त्यात मी चाललो होतो वखडात. मला चालता पण येत नाही. आता तसंच चाललो. त्याला पण मी हॉस्पिटलमध्ये चाललो. येत तिकडेच भेटायला मला आता. अरे देवा. दादा पहिलवान आहे का. पहिलवान दादा आहे तुझा का. दादाच पहिलवान आहे. अरे माझा दादा पहिले कुस्ती खेळायचा. मग कुस्ती खेळ का. माझ्यावर ट्राय मारली का दादा ने. अगं एक तर मी आज काय जेवण खाणं केलं नाही. एवढं मारलं मला काहीच. माझा लोचा झाला सगळा माझा. याला प्रेम अरेंज मॅरेज केलं परवडत काहीतरी. मला ते लग्न हे नको वाटते. प्रेम मी इतकं मार खात आहे. त्याला काय वाटलं माहिती का. मी ते चोर ती पोर पोरांची टोळीची आप नाही का. मीच वाटलं चोर त्यांना माहिती का. म्हणून मला मारलं. अगं तू नाटक कर म्हणली. नाटक हे नाटक असतं खरं. ते खरं असतं. ये आता दवाखान्यात भेटायला. ये दवाखान्यात ठेव. आता मला मला बोलतो पण येत नाही. ठेव. ये दवाखान्यात तवा नाही आली. ये ना आता काय. आता बांधून दादाला सांग काहीतरी मैत्रीण. चल तो त्याला काय अर्थ या. ते मला नाही गेलं. परत त्याला परत भेटणार तो कुठे. काय